उमेदवारी घोषित केल्यामुळे आज नवत्याने या मतदारसंघात निर्माण झालेला आहे। मित्रांनो, 22 वर्ष करू शकता तुमचं एक एक मत या पुसद मतदारसंघात ठिकाणी या परिसरातील लोक जनतेचे काही प्रश्न आहेत, ज्या काही गरजा आहेत ते सोडवण्याचं काम करावं। परंतु एका समाजाच्या भरोशावर निवडून जाऊन कधी निवडून गेल्यानंतर या मतदारसंघाकडे ढुंकून पाहण्याचं काम या नाईक परिवाराने केलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी रॅली काढायची आहे ती रॅली LIC ऑफिस पासून न्यायालय, न्यायालयापासून बाबासाहेब मोकळे चौक, तिथून उपविभागीय कार्यालय अशी बाकी थांबून जा। अरे अंदर उमेदवार सांगा कोण कोण येणार आहे। अरे फैजान तू ते साइड पकड़ दे। मी शरद मेल महाविकास आघाडी तर्फे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। त्याबद्दल मला जी संधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिली त्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे अध्यक्ष पाटील साहेब,
भाऊ तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे फक्त महायुतीचे प्रमुख उमेदवार नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणा आहे. त्यांच्या विरोधात ही तुतारी फुकण्यात यश मिळेल का? निश्चितच ही तुतारी फुकण्यात सर्व पुसद मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही ही तुतारी फुंकू. आपल्या पुसद मतदारसंघामध्ये रखडलेला विकास आणि विकासाचा दृष्टिकोन दूर विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही ही निवडणूक अतिशय ताकदीने लढणार आहोत आणि आमचे सर्व सहकारी सर्व घटक पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि मतदार राजाच्या आशीर्वादाने ही तुतारी आपल्या पुसद विधानसभा क्षेत्रात निश्चितच फुंकल्या जाईल असा आत्मविश्वास आम्हा सर्व मंडळींना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, थोडा थोडं नीचे नीचे घेऊ ना. हो घातलेली ही विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी परिवर्तनासाठी निवडणूक आहे. पुसद मतदारसंघातला मतदार या पुसद मतदारसंघामध्ये आपल्या पुसद विधानसभेच्या विकासासाठी परिवर्तनासाठी सज्ज झालेला आहे आणि 23 तारखेला निश्चितच तुतारी वाजेल. पुसद मतदारसंघामध्ये 70 वर्षाच्या नंतर परिवर्तन होणार म्हणजे होणार. या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजून मित्र पक्षाचे जितके आमच्या सोबत आहेत आघाडीतले सर्व नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी पूर्ण सज्ज आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी प्रत्येक माणूस प्रत्येक पक्ष आपला स्वतःचा स्वतःला उमेदवार समजून या ठिकाणी 15 दिवसापुढे पुढे काम करणार आहोत आणि या ठिकाणच्या खऱ्या अर्थानं मी नेत्यांचा पक्षाच्या मंडळीचा सर्वांचा धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला विकासाची दृष्टी असलेला उमेदवार या ठिकाणी निवडलेला आहे. शरद महेंद्र यांनी आपल्या गेल्या 25-30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपला विकासात्मक जो दृष्टिकोन ते आहे तो आपल्या सर्वांना दाखवलेला आहे ते सिद्ध केलेला आहे. निश्चितच या ठिकाणी आवश्यक असलेली बाब जी आहे तो विकास अशासाठी पूर्ण पुसद शून्य झालेला आहे. पुसद मतदारसंघ फकास झालेला आहे. वर्षानुवर्षापासूनची सत्ता असूनही पाण्याचा प्रश्न पडलेला आहे. बाकी सहकार क्षेत्र बुडीत खात्यामध्ये पडलेले आहेत. कुठल्या प्रकारचा रोजगार नाही. वर्षानुवर्षापूर्वीची इतकी मोठी या ठिकाणी एमआयडीसीची आहे ते एमआयडीसी मध्ये काही उद्योग नाहीये. त्या लोकांना कोणता दृष्टिकोन राहिलेला नाहीये. आज 70 वर्षाच्या नंतर मला मत म्हणजे विकासाला मत असं इथे म्हणतात म्हणजे आतापर्यंत काय चुकता काढला काय. हा यासाठी आता पुसदचा मतदार शहर झालेला आहे जागृत झालेला आहे. खऱ्या अर्थाने शरद महेंची उमेदवारी ना फक्त महाविकास आघाडीची नाही पुसदच्या सर्व जनतेची उमेदवारी आहे. पुसदच्या सर्व पक्षीय उमेदवारी म्हटलं तरी वावगा होणार नाही. निश्चित तुतारी वाजेल आणि आपण तुम्ही सर्व लोक आम्हाला सहकार कराल कारण की पुसदचे तुम्ही सुद्धा एक घटक आहात. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा आवाज पोहोचवा आणि या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला परिवर्तन करायचं आहे. ही लढाई खऱ्या अर्थाने परिवर्तनची लढाई आणि परिवर्तन होणार असं आम्हाला खात्री आहे. विकास आघाडीची लढाई म्हणजे पुसदचा जो रखडलेला विकास आहे रोजगारीचे प्रश्न शेतकऱ्यावर होणारे अन्याय शेतकऱ्यांच्या हमीभाव पिकांना हमीभाव भेटण्यासाठी ही लढाई आम्ही सर्व मित्र पक्ष मिळून शरद भाऊ मोहिंद यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करतो आणि यावेळेस परिवर्तन होणार म्हणजे होणारच. नाव शिलानंद कांबळे. माझं नाव शिलानंद कांबळे. तुम्हाला सर्वांना माहित आहे सामूहिक किंवा मेळावा घेऊन मी हजारो गरीब मुलांची संस्था उभी केली आणि माळपठार
साहेब मी आयोजक आणि अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मी लढा दिला पिण्याच्या पाण्यासाठी आणि वसंतराव नाईक साहेबांच्या आम्ही याच्यामध्ये आपण राहतोय सगळ्या मतदारसंघात राहतोय. मुख्यमंत्री 11 वर्ष वसंतराव नाईक साहेब होते त्यानंतर 2 वर्ष सुधाकर भाऊ मुख्यमंत्री होते. आम्ही पाणी पाणी मागता मागता मुंबईपासून ते आम्हाला दिल्लीपर्यंत नेण्यात आलं. सुधाकर भाऊ राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस होते पी व्ही नरसिंहराव त्यावेळेला देशाचे पंतप्रधान असताना आम्हाला नुसतं निवडून फिरवण्यात आलं. इलेक्शन आल्यानंतर पाणी मात्र मिळालं नाही. आज रोजी मला तिसऱ्या आघाडीमार्फत उमेदवारी मिळाली होती तुम्हाला मी आता दाखवतोय फॉर्म आणि सर्व. परंतु या ठिकाणी परिवर्तन घडवण्यासाठी फक्त महाविकास आघाडी हे जे नेते दिसतात ते सर्व नेते आदरणीय डॉक्टर साहेब शिवाजी राठोड सर आणि जे आमचे आदरणीय आहेत ज्यांना मी आदर्श मानतो ते शिवाजी आपले विजयराव चव्हाण दादा जामकर भाऊ चिंतक सोबत आहेत सर्व मंडळी सोबत आहेत. विचार केला आहे आणि मला तिसऱ्या आघाडीमधून आजपर्यंत सर्व उमेदवारांना उभं केल्या जायचे. मला आज उभं करून 50 लाख रुपये निधी देण्याचं कबूल केलं. 10 गाड्या देण्याचं कबूल केलं. रात्रीला माझ्याकडे लोक आले त्यांना सांगितलं या ठिकाणी इतक्या दिवसापासून जर आम्हाला पाणी मिळत नसेल माझं एक वेल एज्युकेटेड हे आहोत मला पुस्तकातला किडा समजतात आणि मला एक चांगली एकदा क्लास 1 ची मुलगी भेटत असताना मला म्हणून आमच्या भागामध्ये त्यांना आंघोळीसाठी मी पाणी नाही देऊ शकलो म्हणून मला बायको नाही मिळू शकली चांगल्या क्लासमधून आधी करायचं आहे ही आमची खंत आहे. आणि आजपर्यंत 2 मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आम्हाला पाणी दिलं नाही. या विभागाचा विकास होऊ शकला नाही की आता या विभागाचा विकास करण्यासाठी या ठिकाणच्या सर्व जे काय संस्था असतील जे काय कारखाने असतील जे काय हे असेल वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलं की आम्ही शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. शेतकऱ्याला भिकारी करण्याचं काम कल्या सत्ताधिष्ठित लोकांनी केलं मनोहरराव नाईकांनी केलं नावासही सांगतोय आणि इथले इंद्रनील नाईक जे आमदार आहेत त्यांनी केलं. त्याच्यामुळे आज रोजी विकास पाहिजे असेल विकास करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या मागे राहिला असेल शरद भाऊच्या मागे राहिले पाहिजे. आणि माझं मागच्या लोकसभेला जे भाकीत केलं होतं मी मला सगळ्यांना माहित आहे की 100% मी 29 ते 30 सीटाही दाखवणार महाविकास आघाडीच्या तेवढ्या सीट आल्या. काही बहुत पत्राला 2 महिने अगोदर डॉक्टर साहेब थांबा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या यांच्या देखील बीजेपीच्या 8 ते 10 सीट आहेत म्हटलं माझ्याकडे आज आणि मी भविष्यकारण नाही परंतु एक अभ्यासक राजकीय विश्लेषक आहोत. आणि आज रोजी म्हणजे जे जे मी सांगितले एक अपक्ष येते एक अपक्ष हा शरद भाऊ येतात हे अगोदर मी सांगितलेले शरद भाऊ येतात हे माझं भाग्यच नाही तर माझा सर्वे आहे. आणि म्हणून या ठिकाणी विकासासाठी जे काय आपला प्राध्यापक शिवाजी राजपुरुषांचा डॉक्टर मोहम्मद बली मोहन इस्मकर्मा चे आदरणीय विजयराव चव्हाण साहेब जे आपल्या सगळ्या याच्या माध्यमातून या विकासासाठी आणि सर्वांनी विकासासाठी कुणी रुसमा फुगवा न पाळता आज मी एवढ्यावर जर त्याग करत असेल तर आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे या विभागाला विकासाची आवश्यकता आहे. माझाही विकासामध्ये हातभार असला पाहिजे यासाठी माझा जाहीररित्या मी यांच्या शरद भाऊ मयेंच्या उमेदवारीला मी सोबत आहो तेवढंच माझं म्हणणं आहे विकासासाठी मतदान केलं.